अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील बऱ्याच गावांनी पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेमध्ये आपल्या गावाचा सहभाग नोंदवला होता। सोनाळा या गावाने सुद्धा या वॉटर कप स्पर्धेमध्ये भाग घेत गावातील महिला पुरुष अबालवृद्धांनी या पाणी फाउंडेशनच्या महाश्रमदानात परिश्रम घेतले होते आणि त्याचेच फलित पावसाळ्याच्या सुरुवातीला सर्व शेततळे पाण्याने भरल्यामुळे कधी काळी कोरड्या होत चाललेल्या विहिरींच्या पाण्याची पातळी वाढल्याने गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे। माझे नाव नंदू रामलाल पाटील आहे। माझ्या गावाचे नाव सोनाळा, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव आहे। माझा व्यवसाय शेती आहे। आमच्या गावानं पाणी फाउंडेशन अंतर्गत भाग घेतलेला आहे। पहिल्या पावसात या CCTV पूर्ण पाणी तुंबलेलं आहे आणि आमच्या विहिरीला आज पहिले 2 ते 3 फुटच पाणी होतं। आज रोजी 15 फूट पाणी पहिल्याच पावसात आलेलं आहे। या CCTV मुळे विहिरीला खूप फायदा झालेला आहे आणि ज्या गावानं पाणी फाउंडेशनमध्ये भाग घेतला नाही त्यांनी जरूर पुढच्या वर्षापासून का होईना जरूर घ्या आणि या गोष्टीचा भरपूर फायदा होतो असं मी सांगतो। दंडाज भिकाजी पाटील, गाव सोनाळा, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव। पूर्वी माझ्या शेतामध्ये विहीर असताना खूप कमी पाणी असायचं। ह्या वर्षी आमच्या गावामध्ये गावकरी मंडळी, साहेब मंडळी, पाणी फाउंडेशन यांनी पाणी फाउंडेशनचे शेत तयार केले आणि माझ्या विहिरीला 2 दिवसात 20 फूट पाणी वाढून गेलं। कशामुळे? पावसामध्ये। कशामुळे? शेततळे भरले का? शेततळे भरले म्हणून। शेततळे भरले म्हणून माझ्या शेतामध्ये कमीत कमी 20 फूट माझ्या विहिरीला पाणी वाढून गेलं। म्हणजे आता मी याच्या पुढे चांगले 2-3 पीक घेऊ शकतो आणि माझी विहीर रातभर जीव चालू शकते। ह्या शेततळ्याने माझ्या गावाला, माझ्या गावाच्या शेजारच्या विहिरींना खूप पुरेपूर फायदा होईल आणि चांगलं उत्पन्न घेतील याची मी आशा बाळगतो। सुद्धा मी संदेश देईल की बा तुम्ही सुद्धा पाणी फाउंडेशनचा कार्यक्रम राबवा, शेततळे तयार करा, बनवा आणि तुमच्या विहिरींना फायदा घ्या आणि भरघोस पीक येईल तुमचं त्या माध्यमातून, अशी मी सर्वांना, साहेब लोकांना, गावकरी मंडळींना विनंती करतो। आम्ही 32 झाडं लागवड करणार आहे आणि त्यासाठी गड्डे केले, आता काडीमाडी टाकलेले आणि झाडं लागवायची प्रक्रिया आज रोजी चालू आहे आणि कंपाऊंड केले। त्यासाठी एका गावातल्या व्यक्तीला, वेल्डिंगवाल्यांना कॉन्ट्रॅक्ट दिला आहे, तो संपूर्ण कंपाऊंड 4 दिवसामध्ये करून देतो आहे। आज समाराला आणि आता त्याला पूर्ण 100 एक कंपाऊंड, चारही बाजूने कंपाऊंड असेल आणि पाणी टाकी, ग्रामपंचायतीची वॉटर फिल्टरची विहीर आहे, त्या विहिरीवरती एक टाकी ठेवण्यात येणे शेजारी आणि तिथूनच पाण्याची व्यवस्था करण्यात येईल। ठिबक सुद्धा एवढा याच्या आधी तुमच्या गावात असं पर्यावरणपूरक आणि पाण्याविषयीचं जलसंधारणाचं वातावरण नव्हतं, तर असा कोणता बदल झाला की तुम्ही सर्वजण आधी वृक्षतोड दिसायची किंवा तुम्ही एवढं बाणबंदिस्तीवर पाणी थांबवण्यावर कधी लक्ष दिलं नाही, असा कोणता बदल झाला की गावाला एवढा पर्यावरणपूरक विचार करत आहे? सर्वात महत्त्वाचा लोकसहभाग, लोकांनी सहभाग घेतला पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून। जे ट्रेनिंग घेऊन आले त्या ट्रेनिंगवाल्यांनी गावात व्यवस्थित नियोजन केलं, गावातल्या लोकांना समजून सांगितलं, प्रबोधन केलं, त्याच्यामुळे गावातल्या लोकांनी तसा प्रतिसाद दिला। गावातल्या लोकांच्या वर्षावर हे सर्व काही झालं, एक सर्व एकत्र आले म्हणून हे काम उभं राहिलं आणि याला पुरेपूर तालुका पाणी फाउंडेशननं सहकार्य केलं, मार्गदर्शन केलं। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।